धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम नर्मदा नदी परिसरातील हुंडा रोषमाळ खुर्द येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा तब्बल 24 वर्षांनंतर 29 मे रोजी अक्कलकुवा मोलगी धडगाव हुंडा रोषमाळ खुर्द या मार्गाने सुरू करण्यात आली आहे। 1 जून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ वर्धापन दिनचे औचित्य साधून अक्कलकुवा मोलगी धडगाव हुंडा रोषमाळ खुर्द या बस गाडीचे चालक व वाहक यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत धडगाव तालुका अध्यक्ष संजय पावरा व सदस्य भीमसिंग पावरा, संतोष पावरा, गुलाबसिंग पटेल सर्व भानोली येथील ग्रामस्थांकडून भानोली येथे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या बस सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांची व शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असून नियमितपणे बस सेवा सुरू ठेवावी असे आवाहन देखील ग्रामस्थांकडून करण्यात आले। यावेळी भानोली गावातील गावकरी दिलवर सिंग पावरा, भाईदास पावरा, प्रभाकर पावरा, प्रदान पावरा, राड्या पावरा, सोनबुद्रुक गौतम पटेल अकवाणी आणि सोन भानोली जलोला अकवाणी गावातील व इतर गावकरी यावेळी उपस्थित होते। अशा 19 गावातील नागरिकांना बस सेवेची सोय होणार आहे। एमसीएन न्यूज करिता गोपाल पावरा, धडगाव।